नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता बातमी सर्वच भारतीयांचा अभिमान वाढवणारी. सातारा जिल्ह्यातील नागझरी गावची कन्या प्रज्वल दौलत भोसले हिने एका दिवसाकरिता ब्राझीलची राजदूत होण्याचा बहुमान पटकावला. एका छोट्याशा गावातल्या सामान्य कुटुंबातल्या या कन्येनं सर्वच भारतीयांचा अभिमान वाढवलाय. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित अँबॅसिडर फॉर अ डे या स्पर्धेमध्ये यश मिळवत प्रज्वल एका दिवसापुरती ब्राझीलची राजदूत झाली होती. नेमकी ही स्पर्धा काय होती आणि तिची त्यावेळी प्रतिक्रिया काय होती हे आपण आता थेट तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आणि यासाठी प्रज्वल आता थेट दुबईहून आपल्याशी जोडली गेली आहे. प्रज्वल, सगळ्यात आधी तर तुझं अगदी मनापासून अभिनंदन. खूप थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभार. मला सगळ्यात आधी तुला असं विचारायचंय की ही स्पर्धा नेमकी काय होती. अम्बॅसिडर फॉर अ डे ही एक नॅशनल स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला. खूप जणांनी, अजून लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला, पण माझे भाग्य आणि परमात्मा परमपिताचे आणि तुम्ही तुम्हा सर्वांचे आशीर्वाद की मी ह्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जिंकली. आणि मी एकुलती भारतीय मुलगी आहे जी स्पर्धामध्ये सिलेक्ट झाली ॲज अन अम्बॅसिडर. आणि त्या दिवशी ऑन 8th March इंटरनॅशनल वुमेन्स डे, त्या दिवशी मी जी सर्वांचे कार्यभार होता आणि इंटरनॅशनल मीटिंग होती ती मी सगळे समजून घेतली, स्वीकार केली आणि परत पूर्ण केली अम्बॅसिडर बरोबर राहून. सो इट वॉज व्हेरी स्पेशल एक्सपिरियन्स. नक्कीच सगळ्यांना पण अभिमान आहे की महिला दिना दिवशीच भारतीय कन्येनी हा बहुमान पटकावलाय. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांना तर कौतुक आलं आहेच, पण तुझी त्या दिवशी नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुझं नाव घेतलं गेलं ब्राझीलची अम्बॅसिडर म्हणून, जेव्हा तुझं नाव घेतलं गेलं तुझी प्रतिक्रिया काय होती, तू काय फील केलंस? तर जेव्हा पहिल्यांदा मला ह्याचा एक लेटर आला आणि परत कॉल आला, सो मला खूपच आय वॉज रिअली हॅपी. आणि माझी जी युनिव्हर्सिटीची प्रोफेसर आहे ती सगळ्यात जास्त खुश होती आणि माझे पॅरेंट्स पण खूप हॅपी होते. आणि मला सगळ्यात जास्त हे चांगलं वाटलं की जी कॉज ज्या कॉजला मी सपोर्ट केलेलं ते खूपच जास्त अवेअरनेस मध्ये आलं. आणि द कॉज आय वॉज सपोर्टिंग वॉज कॉल्ड ब्युटी बाय बिहेवियर. आपल्या व्यवहारामध्ये आपली सुंदरता असते. इट्स नॉट बाय तुमच्या शरीरावर तुमची सुंदरता नाही, पण तुमच्या आपल्या मनाच्या स्थितीवर आहे, आपल्या मनाच्या प्युरिटीवर आहे आणि आपल्या व्यवहारावर आपली सुंदरता अवलंबून आहे. तर आय वॉज रिअली हॅपी बिकॉज दिस वॉज गेटिंग प्रमोटेड अँड दॅट वॉज व्हेरी नाईस टू यू नो. मला असं वाटतं प्रज्वल, जितका आनंद तुला झाला आहे, तुझ्या घरच्यांना झाला असेल, तुझ्या प्रोफेसरला झाला, तितकाच अभिमान आणि आनंद सगळ्या भारतीयांना पण आहे. खूपच छान वाटलं तुझ्याशी बोलून, तू आमच्याशी जोडली गेलीस याबद्दल मी तुझा आभार मानते आणि पुन्हा एकदा तुझ्या पुढच्या वाटचालीस तुला शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक यू सो मच. इट वॉज अ प्लेजर. माझं पण तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्स फॉर हॅव्हिंग मी इन दिस मीटिंग. अँड आय होप दिस माझं जे पण शॉर्ट स्टोरी आहे ती अजून लोकांना इन्स्पायर करू, अजून मुलांना मुलींना इन्स्पायर करू शकते. सो थँक्यू व्हेरी मच प्रज्वल. पुन्हा एकदा मी तुझे आभार मानते. धन्यवाद की तू इतका वेळ आमच्याशी बोललीस, तुझा इतका वेळ तू आम्हाला दिलास. आणि पुन्हा एकदा मी तुझ्या या यशाबद्दल तुझं अभिनंदन करते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस अगदी मनापासून शुभेच्छा देते. ऑलराइट.